या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार जे पूर्वी या मतदारसंघाचे आमदार होते, या राज्याचे मंत्री होते रमेश दादा, सर्व शिवसैनिक माझ्या सहकारी भगिनी सगळ्यांना ठोसर, सर्व शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, आज आदरणीय संजय राऊत साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन भेटलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. मला वाटतं की दादा ज्यावेळेस या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम या कॅन्टोनमेंट मध्ये केले, म्हणून दादांना राज्याचं मंत्रिपद सुद्धा मिळालं होतं. त्यानंतर दादांनी ज्या पद्धतीने काम सलग चालू ठेवलंय, मग त्याच्यामध्ये दादा असतील किंवा आमचे सहकारक बंधू अविनाश असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना अविनाश अतिशय चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये काम करतात, त्यांच्या कामाचा ठसा संपूर्ण महानगरपालिकेमध्ये उमटतो. तेच काम दादांनी सुद्धा महानगरपालिकेमध्ये असताना केलेले आहे. आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाला मागच्या 5 वर्षामध्ये काय मिळालं, हा सगळ्या कॅन्टोनमेंट मधल्या मतदारांनी विचार करण्याचा विषय. फक्त आरक्षण पडलं म्हणून जागा मिळाली आणि त्या जागेवरती आज आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीची लोक बसलेली आहेत. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सोबत काम करत असताना त्यांच्या कामाची पद्धत पाहिली, तीच कामाची पद्धत आता विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी पाहिलेली. अगदी महानगरपालिकेच्या 100 नगरसेवकांची सत्ता आली, त्यानंतर या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने काम होत होत, आमदार झाल्यानंतर माणूस थोडा मला वाटतं की त्याच विचार करण्याची ताकद वाढते, परंतु इथं तसं न होता दमदाटी दादागिरी याच्याकडे जास्त आमदारांची पावलं वळाली आणि आमदारांनी महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना मारहाण करणं, अगदी स्टेजवरती पोलिसांच्या तोंडात मारण्याचं काम झालं. तरी सुद्धा कारवाई होत नाही. आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती समोर जाऊन उभा राहिला तर त्याच्यावरती लगेच 353 दाखवत होते, लगेच त्याच्यावरती गुन्हे दाखवत होता. आमच्या अनिल परदेशी काय, आमचा अनिल परदेशी या कॅन्टोनमेंट परिसरामध्ये काम करत असताना पुन्हा स्टेशनमध्ये लोकांवरती अन्याय होत होता, म्हणून एसआरपीएफच्या विरोधात आम्ही काम उभं केलं. फक्त एसआरपीएफच्या विरोधात काम केलं म्हणून अनिल परदेशींवरती 353 गुन्हा दाखल झाला. मग जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक न्याय आणि आमदारांना दुसराच न्याय असं का होतं? सत्ताधारी आमदार असला म्हणून त्याने अशा प्रकारे वागू नये. आणि मला वाटतं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅन्टोनमेंट मधील मतदारांनी आपला स्थानिक आमदार कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक वेळेस तुम्हाला बीबीआरडीमध्ये जाऊन काम करावी लागत असतील, बीबीआरडी जाऊन गाठी भेटी घ्यावी लागत असतील, परंतु दादांचं तसं नाहीये. मी दादांकडे मध्यवर्ती भेटायला गेलो होतो, कायम त्यांच्या ऑफिसमध्ये गर्दी असते. माणसाच्या कामाची पद्धत किंवा माणसाचं काम त्यावेळेस ठरतं ज्यावेळेस त्याच्या दारामध्ये सातत्याने गर्दी असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कायम बोलायचे की दारामध्ये चपल्यांचा ढीक एखाद्या कार्यकर्त्याचे जास्त असेल तर त्याच्यावरती त्याच्या कामाची पद्धत समजते. आणि अशाच पद्धतीने दादांच्या ऑफिसला मी गेलो होतो. अविनाश सुद्धा अतिशय तडफेने काम करत असून सभागृहामध्ये आम्ही 15 वर्ष दोघे काम करतोय. छोटे छोटे विषय असतील त्यांच्या प्रभागातले, अविनाश अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मांडत असतात. आंदोलन सुद्धा अतिशय चांगले मोठ्या प्रमाणात आंदोलन अविनाश चालू असतात. आणि मला वाटतं की यावेळेस कॅन्टोनमेंटच्या मतदारांनी एक चांगला विचार केला पाहिजे की ज्या माणसाला खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेत कर्तृत्व आहे दादांचं, त्यामुळे त्यांच्या भागातले प्रश्न काय, नुसतं जातीपातीच्या जीवावरती किंवा पक्षाच्या जीवावरती
निवडून येणाऱ्यांना आता मतदारांनी बाजूला ठेवलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने चांगलं काम करणारा कार्यकर्ता मागच्या पंचवार्षिक मध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. 2017 निवडणुकीनंतर आमच्या येवलेवाडीचा आराखडा होता आणि येवलेवाडीचा आराखडा होत असताना साहेबांकडे स्टँडिंग कमिटी होती. त्यावेळेस काय काय झालं, काय काय किस्से घडले हे सगळ्या पुण्याला माहिती आहे, आमच्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे. आणि मला वाटतं की ज्यावेळेस येवलेवाडी विकायला काढली होती त्यावेळेस कुणाकुणाचे हात त्या येवलेवाडीमध्ये वल्ले झाले ते मला चांगलं माहिती आहे. आम्ही स्वतः त्याचे पुरावे आहोत, लोकांचे पैसे परत द्यायला लावले. तेव्हा मला वाटतं की अशा लोकांना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या मतदारसंघामध्ये त्यांना निवडून दिलं नाही पाहिजे. प्रभागाचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे किंवा विधानसभेचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज वास्तविक पाहता 2002 अगोदर या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ म्हणजे आमच्या भागाला नाव होतं. आमचा कात्रज परिसर हा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये होता आणि त्याच्यानंतर 2009 या मतदारसंघ हा याचे दोन झाले आणि त्याच्यामध्ये हडपसर विधानसभा आणि कॅन्टोनमेंट विधानसभा अशा दोन वेगळ्या विधानसभा झाल्या. आणि या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी त्यावेळेस दादाजी इकडे आमदार झाले. त्या ठिकाणी आदरणीय संजयजी राऊत साहेब आलेत, त्यांचे या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय संजय राऊत साहेब आगे बढो, रमेश दादा बागळे आगे बढो, महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार रमेश दादा भागवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे फायब्रँड नेते संजयजी राऊत साहेब यांचं मोठ्या टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करू. यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आंबूजी काकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी, आपचे सगळे कार्यकर्ते, विधानसभेचे प्रमुख उत्तम भुजबळ, संपर्क नेते दिलीपराव तांबोळे, आमचे लाडके नगरचे विशालदादा धनोडे, पंडितताई जावळे, संगीता ठोसर, युवा सेना प्रमुख सनी गवते या सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत. संजय राऊत साहेबांचं कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप स्वागत. आणि वाढदिवसाच्या दिवशी संजय राऊत साहेबांची इथे सभा होतीये. संजय राऊत साहेबांना लवकरच जायचं असल्यामुळे आपले लाडके उमेदवार रमेश दादा भागवे यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचं स्वागत करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. रमेश दादा भागवे. आज संजय राऊत साहेबांचा वाढदिवस आणि रमेश दादा भागवे साहेबांची सभा या दोन्ही गोष्टींचा योग मिळून आला आहे आणि एक दबंग नेता दुसऱ्या दबंग नेत्याच्या प्रचारासाठी इथे आज उपलब्ध आहे. सामनाचे संपादक साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी बाजूला बसून घ्यावं, समोरच्या खुर्च्यांवर बसून घ्यावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज मोकळा करावा, बसून घ्यावं. कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी विनंती करतो उत्तम भुजबळ यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विशाल धनवडे हे राऊत साहेबांचं स्वागत करतायत. सर्व संसदीय कार्यकर्ते बंधुभगिनींना विनंती आहे, साहेबांना जायचं पहिले आपलं भाषण होतानंतर आपण त्या ठिकाणी सत्कार करूया. आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्रामधला भुवनदास, मराठी माणसाची अस्मिता आणि सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे अध्यक्ष आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी जमलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, शहर अध्यक्ष संजय दोरेजी, त्यांचे सर्व सहकारी मित्र,
सत्कर्म कार्यक्रम संपल्यानंतर फक्त सांगतो तसा. सन्माननीय अंकुशजी काकडे, मोहनदादा जोशी साहेब, सर्व शिवसैनिकांचे शिवसैनिक नगरसेवक, माजी नगरसेवक, बंधू भगिनी मित्रांनो, आदरणीय मी रावसाहेबाला या ठिकाणी असं घोषित करू इच्छितो. रावसाहेब या ठिकाणी कंटगण मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक बंधू भगिनी नगरसेवक माजी नगरसेवक अत्यंत जोमाने कामाला लागले. शिवसैनिक असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला विजयाची अत्यंत 100% खात्री आहे. तन मन धन देऊन माझ्या आया बहिणी, माझ्या शिवसैनिक या ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद मजबूत करायला, या भाजपचा जातीवादी चेहरा, फसवा चेहरा, भ्रष्टाचारी चेहरा या ठिकाणी नष्ट करून पुरोगामी विचारांचा चेहरा, आदरणीय वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी सर्व शिवसैनिक माझ्या खांद्याला खांदा लावून ही स्वतःची इलेक्शन बोलून या ठिकाणी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो आदेश दिलाय तो आदेश पाळून या ठिकाणी माझ्या बरोबर दिवस काम करतात हे मी तुम्हाला 100% खरं सांगतो की मला विश्वास आहे. शिवसैनिक कुठं असेल तिथं पक्षाला ताकद. साहेबांना आडिओ फ्लॅटली जायचं माझी विनंती. भाषण मी 2 मिनिटं संपवतो का आपल्याला साहेबांचं भाषण ऐकायचं. मी या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार मानतो ज्या शिवसैनिकांनी माझ्या आया बहिणी मला सहकार्य केलं. शेवटपर्यंत रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल टाकून आपण या भाजपच्या या जुलमी पोलिसाला मारहाण करणाऱ्या, डोक्यावरती अत्याचार करणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजय वैलन मला तुमची सेवा करण्याची संधी द्याल ही मी आपल्या मनापेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. राऊत साहेब, तुम्ही एक स्वप्न बघितलं होतं की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र 2 विकेट घेतल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून हा महाराष्ट्र वाचवण्याचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं आणि रमेश दादा भागवे यांच्या मनोगतातून तुम्हाला दिसलंय की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी खांद्याला खांदा लावून विश्वासाने कशा प्रकारे तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करतायत. आता आपल्याला मार्गदर्शन करतील शिवसेनेचे फायरमॅन नेते संजय जी राऊत साहेब. कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आपले उमेदवार रमेश दादा बागवे, त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जे या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, आज दिवसभर सकाळपासून पुण्यामध्ये आहे आणि आता रमेश दादाच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी इथे उपस्थित आहोत. मला इतकंच सांगायचं आहे या क्षणी, या ज्या मतदारसंघाला ग्रहण लागलेलं आहे ते तुम्हाला दूर करावा लागेल. म्हणजे या इकडल्या सध्याच्या आमदाराच्या जे काही उद्योग आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारे सगळे प्रकार या पुण्यात घडतात ते या मतदारसंघात घडताना. याला शिवीगाळ, पोलिसांना शिवीगाळ, भ्रष्टाचार, निधी वापरलेला नाही, एक चांगला उमेदवार रमेश दादा आमचा मागच्या वेळेला आपल्या चुकीमुळे विधानसभेत जाऊ शकला नाही, 5 वर्ष त्याची शिक्षा हा मतदारसंघ होता. ह्या वेळेला मात्र चित्र फार वेगळं आहे.
महाविकास आघाडी म्हणून, आणि तुम्हाला माहित आहे या मतदारसंघात शिवसेनेची फार ताकद आहे आणि आमचे शिवसैनिक एकदा भिडले काय तुम्हाला ते असे खांद्यावरती उतरून विधानसभेत घेऊन जाणार आमच्या पल्लवीता आहेत नाही, एकदम जोरदार लोक आहेत आमच्या इथे शिवसेना। कधी काळी या मतदारसंघाचं नेतृत्व शिवसेनेने केलेलं आहे, हा मतदारसंघ शिवसेनेला नवा नाही, पण या पुण्यातल्या महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा आहे। जिथे शिवसेनेचा आहे तो शिवसेनेच्या बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी, जिथे राष्ट्रवादी आहे तिकडे काँग्रेस शिवसेना, आणि जिथे काँग्रेस आहे तिथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे एकत्र आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचं रान करताना तुम्हाला पाहता येईल। याच कारण असं की गेल्या काही वर्षामध्ये पुण्यामध्ये जी गुंडशाही, जी झुंडशाही, जो भ्रष्टाचार, हत्या, कोयता गँग, याला पुण्याची जनता विटलेली आहे। ड्रग ससून हॉस्पिटलचा अड्डा झालाय तुमचा, पोलिसांवर हल्ले, काय कोणता गुन्हा या पुण्यामध्ये घडत नाही? पुण्याची ख्याती काय होती एके काळ? पुणे म्हटलं की सभ्य लोकांचं शहर, गांधी, फुले, आंबेडकर, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, पण गेल्या काही काळामध्ये शहर पूर्णपणे बदनाम करण्याचं काम इकडल्या सध्याच्या राजकारण्यांनी केलं। भारतीय जनता पक्ष ही घाण आहे, ही वाळवी आहे, आणि त्या वाळवीचे किडे पुणे पोखरत आहेत। अजित पवारांसारखे नेते जे पालकमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांची भाषा आपण बघायला पाहिजे, वाघासारख्या डरकाळा पण आहेत, वाघासारख्या। जेव्हापासून त्या कमळाबाईच्या नादाला लागले, आता डरकाळी सोडा मांजरीसारखं म्याव करायलाही त्यांना भीती वाटते। हे दुसरे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आता या चंपाचं काय करायचं? चंपात पराभूत होतोय कोथरूडमध्ये, हिमालयात जातील, केदारनाथ, मोदी केदारनाथला गेल्यावरती त्यांना दुसरी जागा बघावी लागेल। हिमालय फार पवित्र स्थान आहे लक्षात घ्या, पाप्यांना जागा नाही। या महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार चालू, बेमान गद्दारांचं सरकार सुरू आहे, आणि ही बेमानी आणि गद्दारी संपूर्ण देशामध्ये या महाराष्ट्र राज्याची मान आपल्याला खाली घालायला लागतो। नरेंद्र मोदीला वाटतं महाराष्ट्र माझ्या खिशात आहे, अमित शहाला वाटतं महाराष्ट्र मी कधी विकत घेऊ शकतो, अडाणीचे पैसे आहेत, लुटलेला माल आहे, मुंबई विकायला काढलेली आहे, उद्या पुणे विकायला काढते। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, हे लक्षात घ्या, तुम्ही मराठी माणसाचे दुश्मन आहेत, आणि या दुश्मनांच्या हाती जर आपल्याला महाराष्ट्र पुन्हा द्यायचा नसेल तर सगळ्यात आधी पुणेकरांनी सावध राहिलं पाहिजे। आम्ही मुंबईवाल्यांनी काय करायचं ते ठरवलेलं आहे, कोकणच्या जनतेनं काय करायचं ठरवलेलं आहे, पण पुण्याचे लोक जरा हुशार आहेत, ज्ञानी आहेत, फार विचार करतात। आता विचार करू नका, आमच्या भाषेमध्ये आता बांबू घालण्याची वेळ आलेली आहे। हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये रमेश दादा बागवे सुद्धा लागतील, 100% ना, 1% वेगळे, 3% वेगळे। रमेश दादा बागव्यांसारखे सुद्धा उमेदवार आमदार आपल्याला लढण्यासाठी विधानसभेत लागतील। कारण या देवेंद्र फडणवीसला अमित शहा
नरेंद्र मोदीला महाराष्ट्र तोडायचं, ज्या क्षणी त्यांच्या हातात या राज्याची सत्ता येईल, विधानसभेत त्यांचा पहिला ठराव असणार आहे विदर्भ वेगळा करायचा, मुंबई वेगळी करायची. त्यांचं संपूर्ण प्लान दिल्लीमध्ये झालेला आहे, म्हणून नरेंद्र मोदींचा मुक्काम जास्त महाराष्ट्रामध्ये. अमित शहा महाराष्ट्रात बस कटे दाखवूनच बसलेला आहे. गौतम अडाणींनी पैसा लावलेला आहे त्यासाठी. महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करून ठेवलेला या रोग, आणि हे आपल्याला जर टाळायचं असेल, हे उठायचं असेल, तर माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार साहेब या राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला आपल्याला ताकद द्यावी लागेल. आणि अखंड महाराष्ट्र जो आपला आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत, तो महाराष्ट्र एक आहे, मराठी माणूस एक आहे, हे आपल्याला मोदी आणि शहांना दाखवून द्यावं लागेल. महाराष्ट्र कोणाचा गुलाम नाही, लक्षात घ्या. चला जे महाराष्ट्रात चांगलं काही मिळायचं वेळ आली का उचलायचं, त्याने गुजरातला घेऊन जाईल. आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, सगळ्या कंपन्या इकडे उचलायच्या गुजरातला नाही. कंगाल करून टाकला महाराष्ट्र आणि मराठी माणसं. त्याच्यामुळे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची सुद्धा आहे. ही लढाई फक्त रमेश बागवे यांची नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. मी तर नेहमी सांगतोय, निवडणुकीला रमेश बागवे उभा नाही, निवडणुकीला महाराष्ट्र उभा आहे. आपल्याला महाराष्ट्राला मतदान करायचं आहे, गुजरातला मतदान करायचं नाही. आणि एका बाजूला शिंदे, फडणवीस, अमित शहा हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहे. हे घराघरात जाऊन सांगा, लोकांपर्यंत पोहोचवा. आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र का सहज निर्माण झाला नाही तुम्ही तरुण मुला तुम्हाला माहित नाही. हा महाराष्ट्र मिळवण्यासाठी 106 लोकांना प्राण द्यावे लागले आमच्या काळात. त्यांचं स्मारक तिकडे मुंबईच्या फोर्ट भागामध्ये आहे. 106 हुतात्म्यांची नावं आम्ही लावलेली आहेत तिथे. 106 बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हाही महाराष्ट्रासाठी जो लढा झाला त्याच्यामध्ये शिवसेनेनं 69 हुतात्मे दिले. 69 शिवसैनिक मारले गेले. कोणी मारले? तर गुजरातच्या मोरारजी देसाईला गोळ्या घालायला लावल्या. आणि त्यानंतर त्याच मोरारजी देसाईच्या आवडात नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला पुन्हा एकदा त्या राज्याचं गुलाम करू इच्छित, त्यांचं गुलाम करू इच्छित. हे सगळं आपल्याला थांबवण्यात, हे महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी, मराठी माणसाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रात स्वाभिमानानं उभं राहण्यासाठी, जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तिथे आपल्याला त्याला विजयी करावं लागेल. आणि तुम्ही तरुण लोक सगळे इथे आहे, पाहतोय, महिला आहे, तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. हे लाडकी बहीण वगैरे छोटे आहे सगळं, 1500 रुपये फक्त संसार. हा, अरे आमचं सरकार येतंय तेव्हा आम्ही 3000 रुपये देणार आहोत, मला माहिती आहे ना, महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजना आमच्या वचननाम्यात परवा राहुल गांधींच्या हस्ते आपण प्रकाशन केलं. 1500 रुपयाला आमचं उत्तर आहे. 1500 रुपये लाच काढते आमच्या बहिणींची. 1500 रुपये, 3000 रुपये आम्ही देणार डबल, आणि सिलेंडर 500 रुपये 400 रुपये करण्याची आमची योजना आहे. आणि महिलांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रवास, हे आमचे बेरोजगार मुलं आहेत, नोकऱ्या पाहिजे, नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला 4000 रुपये द्यायचं ठरवलं. हे पंचसूत्री. आरोग्य विमा कुटुंबाचा, आरोग्य विमा 25 लाखाचा आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स कवच 25 लाख. त्यानंतर शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय, वचन आमच्या वचननाम्यात पंचसूत्रीमध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे हे असं नेतृत्व आपण पाहिला असेल, पहिल्या कॅबिनेटमध्ये 2 लाखाचं कर्ज माफ केलं होतं. असे उद्धव ठाकरे आहेत, अशी महाविकास आघाडी.
त्याच्यामुळे दिलेल्या शब्दाला जागणारे आम्ही लोक आहोत. तेव्हा या महाराष्ट्राची चिंता मोदी शहाणा करण्याची गरज नाही, आम्ही इथे समर्थ आहोत. फक्त आपण सगळ्यांनी या मतदारसंघातल्या कॅन्टोन्मेंटमधल्या मतदारसंघातल्या लोकांनी रमेश बागवेंना अशा प्रचंड मतानं विजय करा, या महाराष्ट्रामध्ये विक्रम झाला पाहिजे की कॅन्टोन्मेंटने काय केलं तर समोरच्या उमेदवारांनी डिपॉझिट घालावं. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारची माहिती मला या मतदारसंघातून मिळते त्यानुसार रमेश बागवे हे विक्रमी मताने जिंकत आहेत. पण सावध राहायचं, गाफील राहू नका. तो पैसे वाटतोय, हा पैसे वाटतोय, पैसे वाढू द्या, पाऊस पाडू द्या. सच्चा कार्यकर्त्याला कोणताही पैशाचा पाऊस रोखू शकत नाही. चोरांचे पैसे घेऊन काय करणार आहात तुम्ही? लपंग्यांचे पैसे आपलाच लुटलेला माल आपल्याला देणार, मिळाला तर घ्यायचा खुशात ठेवायचा, रमेश बागवेचं काम करायचं. लक्ष्मीला काही म्हणायचं नाही. रमेश जी, संपूर्ण शिवसेना आपल्या पाठीशी चिंता करू नका. मी कार्यकर्त्यांना सुचना दिला, आमचे बघा संजय मोरे आहेत, आमचे गजानन धरकुड आहे, आमचा विशाल आहे, आमच्या पल्लवीताई आहे, प्राची होती मगाशी, ते वसंताच्या मोरे मगाशी खास आलेले आहे का प्राची पण, सगळे शिवसेना आपल्या पाठीशी आहे. सनीकुड आहे, हा सनी आहे, सगळे म्हणजे एकदम तन मन धन अर्पण तुमच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही जोरात पुढे वा आणि हा महाराष्ट्राच्या रक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा एक महत्वाची भूमिका बजावा. आपण ज्या समाजातून आलेलो आहोत त्या माटंग समाजाचे आमचे नेते अण्णाभाऊ साठे, ज्याने या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आघाडीवर राहून सेनापतीची भूमिका बजावली अण्णाभाऊ साठेंनी. मुंबईच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे सगळ्यात पुढे होते. त्यांची शाहिरी, त्यांची डफावरची ताक हा आम्ही विसरू शकत नाही. तेव्हा आपण त्याच समाजाचं नेतृत्व करताय, दडवय्या समाज आहे आणि हाच लढा आपल्याला महाराष्ट्रासाठी पुढे न्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक सूचना आहे, सर्व कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था